आज मी बनवणार आहे वाटणाचे कबाब। त्यासाठी मी हे वाटण केलेलं आहे। या वाटणात मी किमान अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे। त्यात मी एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे ओवाची पेस्ट करून सर्व एकत्र करून दळून घेतलेले। आता यात मी बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ सपाट एक वाटी घेतलेलं आहे आणि यात मी टोस्टचा भुगा केलेला आहे। तर आता मी एका वाटीत हे वाटण टाकलेलं आहे, त्यावर हे पीठ टाकायचं आहे। हे पीठ टाकल्यानंतर त्यात मी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आता याचा चांगला गोळा करायचा आहे आपल्याला। यात पाणी टाकायचं नाही आहे। एकीकडे मी तव्यावर तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा, आपण असं मळून घेतलेलं आहे। आता असे आपल्याला चपटे आकाराचे गोळे करून घ्यायचे। आणि या भुग्यात असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हा टोस्टचा चुरा पूर्ण त्याला लागायला पाहिजे। याप्रमाणे आपण तळून घ्यायचं आहे त्याला। असे एक एक करून आपल्याला त्या तेलात सोडायचे। हे चवीला खूप छान लागतात, तुम्ही करून बघा, ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते।